तर ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुका, त्या ठिकाणचं सोनई पोलीस ठाणे आहे. तर त्या पोलीस ठाण्यामध्ये तारीख आहे 9 मार्च 2024 शुक्रवारी रात्रीच्या वेळी फोन येतो आणि त्या फोनवरती सांगण्यात येतं की शिंगवे तुकाई या गावामध्ये एकाची हत्या करण्यात आलेली आहे. आता ही माहिती पोलिसांना मिळते. आता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सोनई पोलीस जे आहेत ते पोलीस घटनास्थळी पोहोचतात. आता या ठिकाणी शिंगवे तुकाई या गावामध्ये आल्यावरती त्या घराच्या समोर एका घरासमोर येतात. तिथं गर्दी जमलेली होती. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल होतं आहे. घरामध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता आणि त्या तरुणावरती चाकूनं सापासप वार करण्यात आलेले होते आणि त्याला ठार करण्यात आलेलं होतं. आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. आता मयत तरुणाचं नाव होतं रवींद्र भीमराज पुंड. आता रवींद्र याचा मृतदेह हा त्या ठिकाणी रक्ताच्या थवळ्यात पडलेला होता. त्याच्याच बाजूला त्याची पत्नी बसलेली होती. पत्नीचं नाव आहे ज्योती रवींद्र पुंड. आता पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे. आता याच वेळेस रवींद्र यांच्या पत्नीनं सांगितलं की ही जी हत्या आहे ती हत्या ही रवींद्र यांच्या वडिलांनीच केलेली आहे. म्हणजे एवढं सगळं प्रकरण घडलं ते दुसरं तिसरं कोणी नाही केलं तर ते वडिलांनीच केलेलं आहे. त्यानंतर मग पोलिसांनी लागलीच रवींद्र यांच्या वडिलांचा म्हणजे जे मयत झाले त्यांच्या वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही वेळातच त्या बापाला ताब्यात घेण्यात आलं. आता गावात ही जी हत्या झाली त्यामुळे सगळीकडे खळबळ माजलेली होती. त्याच्यामध्येच वडिलांनी मुलाची हत्या केल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. लोकांचा विश्वास बसत नव्हता आणि लोकं त्या घराकडे त्यासाठी आलेली होती, जमलेली होती. आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता त्या व्यक्तीचं नाव होतं भीमराज किसन पुंड. आता ही हत्या का झाली होती याचं अत्यंत विचित्र कारण समोर आलेलं होतं, अत्यंत साधं कारण समोर आलेलं होतं. शिंगवे तुकाई गाव आहे त्या ठिकाणी भीमराज किसन पुंड हे राहत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा रवींद्र, रवींद्रची पत्नी अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. आता या परिवारामध्ये बाप आणि लेकामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून भांडण होत आहे, वाद होत आहेत. आणि ही परिस्थिती प्रत्येक घरामध्ये, बहुतेक घरामध्ये असते. म्हणजे बाप आणि मुलगा यांच्यामध्ये अजिबात पटत नसतं आणि त्यामुळे ते सतत एकमेकांवरती कुरघोडी करत असतात. भाग्यवंतांचं घर असतं की ज्या घरामध्ये बाप लेकं किंवा आई मुलगी मुलगा पती पत्नी हे आनंदाने राहतात, सुखाने राहतात. पण बऱ्याच घरामध्ये मात्र काही ना काहीतरी कारणांवरून त्यांच्यात वाद असतो. आणि असंही म्हटलं जातं की काही घरामध्ये बाप हा चंद्रासारखा असतो आणि मुलगा सूर्यासारखा असतो, किंवा मुलगा चंद्रासारखा असतो आणि बाप सूर्यासारखा असतो. बाप तापट असतो आणि मुलगा शांत असतो. पण आपल्याकडे कसं आहे, चंद्र जर उगवला तर सूर्य मावळतो आणि सूर्य उगवला की चंद्र मावळतो. त्या पद्धतीनं बाप घरात असला की मुलगा घराच्या बाहेर जातो, किंवा मुलगा घरात असला तर बाप घरात नसतो. अशा पद्धतीने दोघं एकत्र आले की काही ना काहीतरी वादावादी सुरू होते. तर असं आहे. बरं, असो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या घरातसुद्धा बाप लेकांचा वाद होता आणि बाप जो आहे तो मग अशा मुलाला म्हणजे आपल्या मुलाला किंवा घरातल्या लोकांना मग शिवीगाळ करायचा आणि याच्यामुळे मुलगासुद्धा मग प्रत्युत्तर द्यायचा. अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण चालू होतं. आता 9 मार्च 2024 शुक्रवारी संध्याकाळी साधारण 7-8 वेळ झालेली होती आणि या दरम्यान ही सगळी मंडळी एकत्र जेवायला बसली होती. आता जेवण करताना बाप लेकांमध्ये काहीतरी कारणांवरून वाद सुरू झालेला होता. आता या वादाचं रूपांतर, या भांडणात म्हणजे वादाचं रूपांतर हे बाचाबाचीमध्ये झालं आणि इतकं भांडण सुरू झालं की त्यानंतर त्या बापानं काय केलं, आपल्या मुलाला आया बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात केली. आता मुलानं आपल्या वडिलांना मग आता हे वारंवार वडील शिव्या देतात त्यामुळे त्या वडिलांना दम दिला, त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने शिवीगाळ करू नका वगैरे वगैरे. आता हे आपल्या मुलानं आपल्याला सांगितलं याचा त्या बापाला प्रचंड राग आलेला आहे, त्याच्या रागाचा पारा चढलेला आहे आणि त्यानं शिवीगाळ करणं सुरूच ठेवलं होतं आणि मुलानं त्या बापाला विरोध करायला सुरुवात केली होती. आणि याच्यामध्ये मग प्रचंड गोंधळ झाला, प्रचंड वाद झाला आणि काही वेळानं वडील जे आहेत ते तिथून घरातनं बाहेर पडले. आता घरामध्ये त्या मुलाला, त्या सुनेला वाटलं की बाबा रागानं निघून गेलेत, राग शांत झाल्यावर घरी येतील. पण त्या बापाच्या मनामध्ये एवढा राग होता, प्रचंड राग होता आणि तो राग मनात धरून तो समोरच्या एक कृष्णा हॉटेल म्हणून आहे तर त्या हॉटेलमध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी पडलेला चाकू आहे तो उचलला आणि परत घराकडे आलेला आहे. आणि घरामध्ये मुलगा रवींद्र जेवणाच्या ताटावर बसलेला होता आणि बाप घरात आला आहे आणि आल्यानंतर त्या बापानं त्या मुलावरती चाकूनं सपासप वार करायला सुरुवात केली. आता अचानकपणे वार झालेला होता, मुलगा बेसावध होता आणि त्यामुळे तो स्वतःचं म्हणजे बचाव करण्यामध्ये तो असमर्थ ठरलेला होता. आणि मग वडील मुलाच्या पोटावरती वार करतात आणि त्या ठिकाणी पत्नी जी आहे ते म्हणजे सून जी आहे ती बघत होती, तिनं आरडाओरडा सुरू केला आहे. पण तोपर्यंत त्या बापानं
त्या मुलावरती वार केले होते. मुलगा रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेवट झालेला होता. आता त्याच्यानंतर मग बाप जो आहे त्यानं तो चाकू घेतला आणि तो तिथून निघून गेलेला आहे. आता त्या ठिकाणी सून जे आहे त्यांच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक जमा झालेले आहेत. नंतर आता हा रवींद्र जे आहेत ते त्या रक्ताच्या थरोळ्यात पडले होते. हे सगळं बघितल्यानंतर सगळे लोक हादरलेत. पोलिसांना माहिती कळवलेली आहे आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत आणि त्या ठिकाणी आता ते सगळं पोलिसी कारवाई वगैरे केली आणि काही तासातच त्या बापाला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर हा गुन्हा जो आहे तो उघडकीस आलेला होता. आता या ठिकाणचं विचित्र प्रकरण की ज्या मुलाला आपण लहानाचं मोठं केलं, ज्या मुलाला जन्म दिला, ज्या मुलाच्या एवढं म्हणजे त्या मुलासाठी एवढ्या खास्ता खाल्ल्या असतील आणि त्याच मुलाला त्या जन्मदात्यानं संपवलेलं होतं, स्वतःच्या सुनेला विधवा बनवलेलं होतं, स्वतः तो खुनी बनलेला होता, एक परिवार या ठिकाणी कायमचा बर्बाद झालेला होता आणि जे वैऱ्यालाही जमलं नाही त्याच्यापेक्षाही जास्त बर्बादी त्या जन्मदात्यानंच या ठिकाणी केलेली होती, बापानंच या ठिकाणी केलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? आपण पाठीमागच्या अनेक स्टोरींमधून सांगितलं, अनेक घटनांमधून सांगितलं की राग हा इतका भयंकर असतो की त्या रागामुळे आपण स्वतः बर्बाद होतो आणि दुसऱ्यालासुद्धा बर्बाद करतो आणि त्यामुळे जर आपण रागावर नियंत्रण मिळवलं नाही तर मात्र अघटित घटना घडतात आणि त्याच्यामुळे जर एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या प्रसंगाचा राग आला तर त्या ठिकाणावरून दूर जा. राग शांत झाल्यानंतर तुम्ही परत माघारी त्या ठिकाणी या, पण रागाच्या भरात कोणतंही कृत्य करू नका, कारण त्या रागाच्या भरात केलेलं कृत्य आहे त्या कृत्यानं जे घडतं ना त्याची परत भरपाई होत नाही, त्या चुका सुधारल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट, काही घरं जी अशी असतात त्या घरामध्ये रोज भांडणं होतात, रोज वाद होतात, रोज काही ना काहीतरी किटकिट किटकिट किरकिर किरकिर चालू असते आणि आनंदाने त्या म्हणजे घरामध्ये सुख समाधान बिलकुल नसतं आणि त्यामुळे या घरामध्ये जे लोक असं वागत असतील तर अशा लोकांना सन्मानानं वेगळं करा. ते जरी ज्येष्ठ नागरिक असतील तरीही त्यांना असं वेगळ्या ठिकाणी थांबवा किंवा त्यांच्या मनाप्रमाणे पण तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा. कारण आता काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे जर कुणी वृद्धाश्रमामध्ये ठेवलं किंवा कुणी असं बाहेर कुणी ठेवलं की लोक मुलांना नावं ठेवतात आणि साहजिकच आहे, पण त्याच्यामध्ये त्या आईवडिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये तितकाच वाटा असतो जितका वाटा त्या मुलांचा, त्या मुलांच्या मानसिकतेचा असतो. आणि याचा सगळ्याचा विचार करता आणि तुम्ही आता पहिली गोष्ट तुमच्या परिवाराचा विचार करा, तुमच्या घराचा विचार करा आणि घरामध्ये जर एखादी व्यक्ती, परत एकदा सांगतो, जर चुकीचं वागत असेल तर त्या व्यक्तीला सन्मानानं बाजूला करा की जेणेकरून ती किटकिट बाजूला राहील आणि तुम्ही आनंदाने जगाल आणि ती व्यक्तीसुद्धा आनंदाने जगू शकते. पण अशी व्यक्ती जर घरामध्ये असेल आणि अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर मात्र त्याची भरपाई होऊ शकत नाही. आणि जे म्हणजे अशा घटना घडल्या त्या घटनांच्यामधून आपण म्हणू की परत आता ह्या गोष्टी सुधारता येतील का, तर तसं बिलकुल होत नाही. आणि त्यामुळे विचार करा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्या. आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे, तुम्ही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला याबद्दलची अधिक किंवा वेगळी किंवा नवीन माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आता हे प्रकरण जे आत्तापर्यंत समोर आलं ते तुमच्यासमोर मांडले, कदाचित अजूनही वेगळं नवीन माहिती समोर येऊ शकते. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.